नमस्कार, लेट्स अप मराठी मध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते. लेट्स अप मराठीच्या या बुलेटिन मध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण घडामोडी. चला तर मग वळूयात आजच्या दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण बातम्यांकडे. यामध्ये महत्त्वाच्या बातम्या आहेत ते म्हणजे पावसासंदर्भातील, त्याचबरोबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या औरंगाबाद दौऱ्याविषयी, त्याचबरोबर कोरोना आणि कोरोना लसीकरणासंदर्भातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत. यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पुढील आठवड्यात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या 4 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी मराठवाड्यासाठी मोठ्या घोषणा केल्या. त्यामध्ये औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा, निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास आणि त्याचबरोबर मराठवाड्यासाठी 200 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प या योजनांचा यामध्ये समावेश आहे. व्यासपीठावर उपस्थित आजी माजी आणि भविष्यात एकत्र आलो तर माझे सहकारी, मुख्यमंत्र्यांच्या या भाजपासोबतच्या युतीबाबत सूचक विधानाने राजकीय चर्चांना उधाण. तर मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख, प्रत्येकाला काय बोलायचे तो अधिकार आहे, त्यांच्या मनात काय आहे हे मी सांगू शकत नाही, अजित पवारांची मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया. गणेश विसर्जनाच्या दिवशी पुणे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व दुकाने बंद राहणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषदेत माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तृतीय पंथीयांना लिंग निवडीचे स्वातंत्र्य, राज्य निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने. यासंदर्भात दिलेल्या निर्णयाच्या आधारे निवडणूक आयोगाने जाहीर केला आदेश. मुंबईत डेल्टा व्हेरियंट निष्प्रभ झाल्याच्या तपासणीतून समोर, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 564 नमुन्यांपैकी एकही डेल्टा प्लसचा नसल्यावर प्रयोगशाळेने केलं शिक्कामोर्तब. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला CRPF जवान अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडताना दिसणार, लवकरच सुरू होणार ट्रेनिंग. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून मेगा व्हॅक्सिनेशन कार्यक्रम, लसीकरणासंदर्भात नवीन विक्रम, सायंकाळी 5 वाजेपर्यंत तब्बल 2 कोटी लोकांचं लसीकरण. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ब्रीफिंग दरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे DG डॉक्टर बलराम भार्गव म्हणाले, सरकारच्या वैज्ञानिक आणि सार्वजनिक आरोग्य सेवा चर्चेत यावेळी बूस्टर डोस हा मुख्य विषय नाही. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी जितेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नियुक्त, राज्यातील वर्षा गायकवाड यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी. तर या होत्या या दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण घडामोडी. यासारख्याच बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला, त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा. धन्यवाद.